नहीं दिसते। ओके नाउ फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग ऑल डियर फ्रेंड्स, नाउ वेलकम इन ऑनलाइन केमिस्ट्री लेक्चर बीएससी फर्स्ट ईयर सेमेस्टर सेकंड। नाउ टुडे वी विल डिस्कस यूनिट नंबर फिफ्थ। ओके बट म्हणजे आज आपण आता युनिट नंबर पाचवं जे आपलं बाकी आहे ते बघणार आहोत, फिजिकल प्रॉपर्टीज आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स। पण काल म्हटल्याप्रमाणे आपण आता युनिट नंबर सिक्स जे ते रिवाइज करू थोडंसं एक फास्ट मध्ये। युनिट नंबर सिक्स जो शेवटचा जो टप्पा होता तो आणि हा पहिला पार्ट यामध्ये आपण काही रिवाइज करू। बघा आता केमिकल कायनेटिक्स मीन्स, केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय म्हटलं आपण, केमिकल कायनेटिक्स, कायनेटिक्स मीन्स व्हेलॉसिटी स्पीड, बरोबर। कायनेटिक्स काय म्हणतो आपण, वेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ रिएक्शन्स। मग आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट पार्ट पाहायचा, ज्याच्यामध्ये आपण काय काय घ्यायचं, ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे, रेट कशाला म्हणायचं, रेट लॉ कशाला म्हणायचं, रेट कॉन्स्टंट काय असतील, हाफ लाईफ पिरियड काय आहे, या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकायच्या आहेत, ठीक आहे। तर आता बघा केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय म्हटलं, इट इज अ ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्पीड velocity or rate of chemical reactions is known as chemical kinetics. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट ज्या कंडिशन आहेत टेम्परेचर प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनच्या, या कंडिशनमध्ये रेट किंवा स्पीड काय आहे रिॲक्शनचा, त्याचा अभ्यास आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीच्या ज्या ब्रँचमध्ये करायचं ती ब्रँच म्हणजेच कोणती, केमिकल कायनेटिक्स। ओके त्याच्यानंतर आपण रेट कसा काढायचा ते ठरलो, तर रेट जनरली आपल्याला माहिती आहे काय असतं, कन्सिडर जनरल रिॲक्शन ए गेट कन्वर्टेड टू प्रोडक्ट, एचं रूपांतर बी मध्ये झालं। बी केव्हा मिळेल आपल्याला, जेव्हा ए हा डिसअपियर होईल, डिक्रीज होईल, दॅट मीन्स ए स्लोली गेट कन्वर्ट इन टू बी। ओके ए गेट कन्वर्ट इन टू बी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए डिक्रीजेस वाईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बी इन्क्रीजेस, बरोबर आहे, असं होईल की नाही। मग रेट सुद्धा आपण याच्यावरूनच करू शकतो, रेट सुद्धा आपलं काय करता येईल याच्यावरच करता येईल, कसा, चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ओके पर युनिट टाइम इज नोन ॲज इट्स कॉल्ड ॲज अ रेट ऑफ रिॲक्शन। म्हणजे आता मग आता रिॲक्टंटचं नाही तर प्रोडक्टचा सुद्धा घेऊ शकता तुम्ही, कारण प्रोडक्ट शेवटी इन्क्रीज झालं आहे, इन्क्रीज असो किंवा डिक्रीज असो कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होतंय, फरक पडतोय, चेंज होतोय। सो आपण असं म्हणू शकतो चेंज इन रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम इज नोन एज रेट। आणि आपण अशाच पद्धतीने काय करत असतो, रेट डिटरमाइन करत असतो, बरोबर आहे। रेटचं जे युनिट आहे पर्टिक्युलर रेट ते आहे मोल पर डीएम क्यूब पर सेकंड, आता मोल पर लिटर पर सेकंड म्हणून, डीएम क्यूब म्हणजेच लिटर, हा मोल पर लिटर पर सेकंड हे रेटचं युनिट आहे, लक्षात घ्या कशाचं, रेटचं। आणि जनरली रेट जो आहे आर आणि डिनोट करतो आपण, तर आर इक्वल टू डीएक्स बाय डीटी असं घेतो आपण। dx means change in concentration, small change in concentration per unit time, dt manje to time, okay, manje change in a concentration dx at time dt, so what is rate, dx by dt, dx by dt ata cha rate asel, mag to x manje kay ahe, apan x getle concentration, mag te reactant asel kiwa product asel, fakt farak evda ahe, reactant cha concentration getla to minus sign apel dyav lagel, why, because concentration of reactant decreases, आणि जर आपण प्रोडक्टचं घेत असेल तर मायनस साईन द्यायची गरज नाही। ओके क्लिअर, मग याचा अर्थ काय, आता परत एक गोष्ट महत्त्वाची की आता अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन आपण जर विचार केला, लॉ ऑफ मास ॲक्शनचा विचार केला म्हणजे कसं असेल थोडक्यात, केमिकल रिॲक्शन जी आहे ही जेवढं आपण रिॲक्टंटचं मास घेतलं त्यावर अवलंबून असते। म्हणजे सरळ सरळ काय, मग आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याचं रिलेशन आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन जे डिक्रीज होत आहे रिॲक्टंटचं किंवा इन्क्रीज होत आहे प्रोडक्टचं, याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन रेट्स, आलं लक्षात। म्हणजे थोडक्यात काय बघा, आर इक्वल टू डीएक्स बाय डी टी इक्वल टू मायनस डी सी ए अपॉन डी टी, म्हणजे हे चेंज इन रिॲक्टंट, ओके हा आहे कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सी ए, सी स्टँड फॉर कॉन्सन्ट्रेशन, ए स्टँड फॉर इट मे बी रिॲक्टंट, आणि इथं जर बी घेतला तो काय प्रोडक्ट, हे घेतलं आपण। नंतर आपण घेतलं फॅक्टर इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन, दॅट मीन विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन, मग त्यामध्ये घेतलं कॉन्सन्ट्रेशन
रिएक्टन्स, नंतर टेम्परेचर, सॉल्वन, कॅटलिस्ट आणि प्रेशर या गोष्टी आपण घेतल्या. नंतर घेतला आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता हा पार्ट इथून महत्त्वाचा पार्ट झाला. ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय? सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ एक्सप्रेशन. सम म्हणजे बेरीज सरळ सर, पॉवर घातांक म्हणतो मराठीत त्याला आपण. ओके, सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, कोणाचे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कुठले, इन रेट लॉ इक्वेशन ऑर रेट लॉ एक्सप्रेशन इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ रिएक्शन. ही रिएक्शन घ्या, यामध्ये हा रेट लॉ इक्वेशन आहे, रेट इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर एन. सो व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन हिअर? ए आणि बी हे कॉन्सन्ट्रेशन आहे. पॉवर ऑफ, सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, इथं दोन टर्म्स आहे, याचा पॉवर एम आहे, याचा पॉवर एन आहे. सो एम प्लस एन इज नथिंग बट द ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओके, त्याच्यानंतर घेतलं आपण मॉलिक्युलिटी. मॉलिक्युलिटी म्हणजे काय सरळ सरळ? की मॉलिक्युलिटी म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स रिएक्शन मध्ये इन्वॉल्व्ह आहेत ती संख्या. मग आपण डिफरन्स बघितला त्याचा या ऑर्डर ऑफ आणि मॉलिक्युलिटीमध्ये, तर आपण असं म्हटलं हा टोटल नंबर इन्व्हॉल्व जे होतात रिॲक्शनमध्ये तो झाले मॉलिक्युलिटी. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय म्हणतो आपण? की सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, म्हणजे रेटशी रिलेटेड असलेले, रेटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असलेले ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत त्याच्या पॉवरची बेरीज. म्हणजे रेट लॉ इक्वेशनमध्ये कोणती टर्म येतील? रेट लॉ इक्वेशनमध्येच मुळात त्याच टर्म येतील की ज्याच्यावर ज्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबून आहे ते. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलं आपण? इट इज अ थेरॉटिकल कॉन्सेप्ट. आता मॉलिक्युलरिटी जो आहे तो आपण किती इन्वॉल्व झाले ते पाहतो, पण रेट ऑर्डर ऑफ रिएक्शन हे आपल्याला अंदाज सांगता येत नसतं, हे आपल्याला एक्सपेरिमेंटली डिटर्माइन करावं लागतं. नंतर हा जो आहे हा होल नंबर असू शकतो. तनुजाबाई शांत बस. इट कॅन बी नेव्हर झिरो. मॉलिक्युलरिटी झिरो नसते, तो होल नंबर असतो. ऑर्डर ऑफ रिएक्शन जी आहे तो फ्रॅक्शन असू शकतो किंवा तो झिरोही असू शकतो. म्हणजे तो एक दोन तीन चार किंवा पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह असंही असेल, फ्रॅक्शनमध्ये असेल किंवा तो झिरोही असेल. या गोष्टी आपण घेतल्या. त्याच्यानंतर आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन घेतलं. मुळातच झिरो ऑर्डर रिॲक्शन मीन्स द रिॲक्शन हूज रेट इनडिपेंडंट अपॉन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन. दॅट मीन्स युअर रेट डज नॉट डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन. रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबून नाही. ओके, मग त्याचं इक्वेशन सुद्धा आपण यामध्ये असं आलं आपलं, एक्स इक्वल टू के झिरो इंटू टी या फॉर्ममध्ये आलं. एक्स इक्वल टू के झिरो इंटू टी हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर आपण युनिट घेतलं त्या रेट कॉन्स्टंटचं. हॅलो तनुजा, तनुजा शांत बस, ते रेषा उडू नको त्याच्यावरती, ते दिसतात सगळ्यांना इकडं. नाही सर, ते होतच काय माहिती. नाही नाही नाही, असं ऑटोमॅटिक म्हणत भेटत आहे. लहान मुलगी तुझ्या शेजारी कोणतरी, ती करायली कधी. ओके, युनिट आपण आता हा जो रेट कॉन्स्टंट आहे यामधला के झिरो, के झिरो का म्हटलं, के हा कॉन्स्टंट रेट कॉन्स्टंट आहे, के झिरो का लावला तिथे आपण? झिरो यासाठी लावला तर तो झिरो ऑर्डरचे इक्वेशन आहे, कळतंय ना? हे झिरो ऑर्डरचे इक्वेशन आहे, झिरो ऑर्डरचे रेट इक्वेशन आहे, म्हणून त्याला के झिरो म्हटलं आपण. तर आपल्याला परत पुढे पाहायचं ना, फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण के वन म्हटलो, मग सगळ्याच ठिकाणी जर के आला असता तर आपल्याला त्याला डिस्टिंग्विश करताना नसतं की वेदर इट इज फर्स्ट ऑर्डरचा के आहे की सेकंड ऑर्डरचा काय, झिरो एट ऑर्डरचा आहे, म्हणून ते तसं इमसिम्बॉलिक आहे. ओके, नाव व्हॉट इज द युनिट ऑफ दॅट झिरो ऑर्डर रेट कॉन्स्टंट? ते झिरो ऑर्डरचं रेट कॉन्स्टंटचं युनिट काय? सिम्पल आहे, आपल्याला फॉर्म्युला आपल्याला हा आला आहे, म्हणजे एक्स इक्वल टू के झिरो इंटू, म्हणजे के इक्वल टू काय आलं? के झिरो इक्वल टू एक्स अपॉन टी. ओके, हे इथे दिलंच आहे, तसं हे बघा. एक्स म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. मग काय कॉन्सन्ट्रेशन? मोल पर डीएम क्यू. आणि टाईम म्हणजे काय? सेकंड. याचा अर्थ काय आला सरळ सरळ? सरळ सरळ येतं मोल पर डीएम क्यू पर सेकंड, हे काय त्याचं युनिट आहे. मोल पर डीएम क्यू पर सेकंड हे काय आलं? युनिट आलं, लक्षात आलं. मग असंच आपण हाफ लाईफ पिरियडचाही एक पार्ट घेतला होता, त्यामध्ये आपण असं म्हटलं की हाफ लाईफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जो आहे रिॲक्टंटचं त्याला हाफ लाईफ पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे दिसतंय फॉर्म्युला आपल्याला. ओके, त्याच्यानंतर यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं आपण. एक्स इक्वल टू के झिरो इंटू टी हे आपण वाय इक्वल टू एम एक्स हा जे ग्राफ इक्वेशन आहे त्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट केलं. आणि मग त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस आपण एक्स वर्सेस टी म्हणजे यामध्ये आपण असं म्हणू की एक्सचे व्हॅल्यू या वाय ॲक्सिसवर आणि टीचे व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवर टाकल्या तर आपल्याला एक ओरिजिनमधून स्ट्रेट लाईन मिळते, तिचा जो स्लोप येईल तो स्लोप म्हणजेच काय? रेट कॉन्स्टंट येईल. ठीक आहे, हे त्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आपण. दॅट मीन्स ब्रोमिनेशन ऑफ ॲसिटोन, आयडिनेशन ऑफ ॲसिटोन, हे आयडिनेशन ऑफ ॲसिटोन, ब्रोमिनेशन ऑफ ॲसिटोन, डिकॉम्पोजिशन ऑफ फॉस्फिन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. क्लिअर? देन नेक्स्ट घेतला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. या फर्स्ट ऑर्डरमध्ये जी की तुम्हाला मी
याच्यामध्ये दिलंय असाइनमेंट मध्ये दिला हा क्वेश्चन की डिड अन इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, तुम्हाला काय करायचं हे या ठिकाणी सुरू करायचं की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय तिला मांडायचं. रिएक्शन हूज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टन, सच रिएक्शन इज नोन ऍज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. वन्स अगेन, रिएक्शन हूज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टन, सच रिएक्शन इज नोन ऍज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. क्लिअर? सो नाव कन्सिडर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, ए गेट कन्वर्ट इन टू प्रोडक्ट, ही रिएक्शन आपण कन्सिडर केली. सो टी इक्वल टू टी झिरो घेतलं, ए आहे ए स्मॉल ए जो आहे ए मोल पर डीएम क्यूब आणि एक्स मोल पर डीएम क्यूब हे आपण रिएक्टनचं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं. ए हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते झिरो वेळेत असताना आहे आणि एक्स हे जे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते टी वेळेत असताना आहे. मग आपण अकॉर्डिंग टू डेफिनेशन जे घेतो आपण की रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स हे ते घेतलं, डी एक्स बाय डी टी डायरेक्टली प्रोपोर्शनल ए टू द पॉवर सॉरी ए मायनस एक्स. मग प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह करून टाकू त्या ठिकाणी के येतला, व्हेअर के इज नथिंग बट द फर्स्ट ऑर्डर कॉन्स्टंट विच ऑल्सो नोन इज व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ऑर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. चला त्या रिएक्शन रिअरेंज केलं, डीच्या खाली आपण घेतलं एक्स ए मायनस एक्स आणि इक्वल टू के वन इंटू डी टी आलं. नाव इंटिग्रेट, त्या इक्वेशन इंटिग्रेशन केलं आपण तर फायनल इक्वेशन आपल्याला मिळालं के वन इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. नाव दिस इक्वेशन इज नोन ॲज अ रेट इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, रेट इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. क्लिअर? ओके, नाव हिअर के वन इज नथिंग बट रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नाव ए इज नोन ॲज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन विच इज इन अ मोल पर डीएम क्यू. ओके, now here a minus x is the concentration of reactant at time t. okay, is the first order cha baktit. now what is the unit of rate constant of first order reactions? now the unit of first order rate constant second inverse per second or second inverse is the unit of rate constant of first order reactions. clear? okay, now in graphical representation when we plot a graph log to the base 10 a upon a minus x versus t, then it gives a straight line from origin having a slope equal to k1 upon 2.303. म्हणजे आता हे कसं आहे, हे काय करतात माहिती का, एखादी रिएक्शन दिली तर तुम्हाला ती फर्स्ट ऑर्डर आहे की नाही ते पाहण्यासाठी काय करतात, इथे पॉईंट असतात ना आपल्याला माहिती आहे, हे पॉईंट आलेले आहेत म्हणून ती स्ट्रेट लाईन आली. तर या पॉईंटला के ची व्हॅल्यू काढतात, या पॉईंटला के ची व्हॅल्यू काढतात, म्हणजे प्रत्येक याला के ची व्हॅल्यू काढतात आणि त्याची के ची व्हॅल्यू जर सेम येत असेल, सारखी येत असेल, म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा की गिव्हन रिएक्शन जी आहे ती कोणती आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, चला आता आपण थोडंसं पुढे जाऊ. हे एक्झाम्पल्स घेतले आपण, त्याच्यानंतर आपण सिडो ऑर्डर रिएक्शन घेतले. सिडो ऑर्डर रिएक्शन मीन्स द रिएक्शन इन विच वन ऑफ द रिएक्टंट इज प्रेझेंट इन लार्ज ऑर एक्सेस फॉर्म. ओके, अँड शोज द डिफरंट ऑर्डर रिएक्शन ड्यू टू दिस, शो द डिफरंट ऑर्डर ऑफ रिएक्शन, सच रिएक्शन इज नोन ॲज अ सिडो ऑर्डर रिएक्शन. म्हणजे अशी एक रिएक्शन त्यामध्ये एक रिएक्टंट कोणता तरी एक्सेस फॉर्ममध्ये घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं काय डिक्रीज झालं काहीही फरक पडणार नाही. ओके, मग अशी जी रिएक्शन्स आहे ती रिएक्शन्स वेगळी ऑर्डर दाखवते, शो डिफरंट ऑर्डर, दिसताना आपल्याला वेगळी ऑर्डर दिसते. ओके, पण तिची ऑर्डर ॲक्च्युली मेकॅनिझममध्ये वेगळी राहत. सच रिएक्शन इज सिलो ऑर्डर रिएक्शन. सिलो म्हणजे आपण मला वाटतं फॉल्स म्हणतो आपण, खोटो खोटो. ओके, त्याच्या हे एक एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. त्याचं उदाहरणार्थ पाहा, मिथिल ऍसिटेटचं हायड्रोलायसिस केलं, दे यूज ऍसिटिक ऍसिड अँड मिथिल अल्कोहोल. इथे गंमत का बघा, इथे वॉटर हे लार्ज एक्सेस फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. दिसताना आपल्याला इथे कोण दिसतंय, दोन रिॲक्टंट आहे बाबा, एक आहे वॉटर, दुसरा आहे मिथिल ऍसिटेट. क्लिअर? दोन रिॲक्टंट दुसरं कोणी का म्हणाल, ही रिॲक्शन बायोमॉलिक्युलर आहे किंवा ही सेकंड ऑर्डर असायला पाहायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, बट ॲक्च्युली इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ही कशी आहे, सिडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स ही या ठिकाणी आहे. म्हणजे हे जे आहे त्याचं कारण यामध्ये आपल्याला याच्या हा जो रिएक्टंट आहे हा लार्ज एक्सेस फॉर्ममध्ये घेतला म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड ऑर्डरबद्दल माहिती घेतली काल. सेकंड ऑर्डरमध्ये आपण असं म्हटलं ट्वाईस ए, आता इथे दोन गोष्टी येतात सेकंड ऑर्डरमध्ये. आपण जो रिएक्टंट घेणार आहे, पहिलं सेकंड ऑर्डर रिएक्शनची डेफिनेशन पहा. द रिएक्शन हूज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू रिएक्टन्स ऑर टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्सवर काय आहे, दोन मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिएक्ट काय अवलंबून आहे, त्या रिएक्शनचा रेट अवलंबून आहे. ओके, द रिएक्शन हूज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ
टू मॉलिक्यूल्स ऑफ रिएक्टंट, टू मॉलिक्यूल्स ऑफ रिएक्टंट, आता ते दोन मॉलिक्यूल, मग प्रश्न असा आहे ते एकाच रिएक्टंटचे असतील किंवा वेगवेगळे असेल, हे दोन गोष्टी तिथे येऊ शकतात, हो की नाही. उदाहरण बघा, इथे ट्वाईस येतील म्हणजे एकाच रिएक्टंटचे दोन मॉलिक्यूल घेतले, या दुसऱ्यामध्ये ए प्लस बी घेतलं म्हणजे ए वेगळा आणि बी वेगळा असे दोन मॉलिक्यूल घेतले आपण, ए ही वेगळा आणि बी वेगळा घेतला, म्हणजे या दोन मॉलिक्यूल जे आहेत ते वेगवेगळ्या रिएक्टंटचे. ओके, तर आपण आता कन्सिडर करू पहिल्यांदा सुरुवातीला की दोन्ही मॉलिक्यूल एकाच रिएक्टंटचे आहेत ते कन्सिडर करून इक्वेशन डिराईव्ह केलं होतं आपण. बघा की रेट आर इक्वल टू डी एक्स बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए मायनस एक्स टू द पॉवर एक्स स्क्वेअर, ए मायनस एक्स टू द पॉवर, म्हणजे काय म्हटलं यामध्ये, याचा स्क्वेअर का बरं केला इथे, की या ठिकाणी आता हे एचं कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं आपल्याला ट्वाईस ए आहे, कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती येईल, मग ट्वाईस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ए मायनस एक्स इंटू ए मायनस एक्स, सो ए मायनस एक्स इंटू ए मायनस एक्स म्हणजे काय झाला, ए मायनस एक्स स्क्वेअर, ए मायनस एक्स स्क्वेअर असते, हे म्हणून इथं ते लिहिले. क्लिअर, नाव रिमूव दिस प्रोपोर्शनल साईन, वेदर इट इज सेकंड ऑर्डर, दॅट्स वाय टेकन के टू ॲज अ कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट ऑर प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. अगेन रिअरेंज रिएक्शन, ए मायनस एक्स स्क्वेअर हे इथं घेतला आपण आणि डी टी इकडे आणला, ए बघा या ठिकाणी हे इथे दिसतं आपल्याला. ओके, नाव अगेन पुढच्या टप्प्यात काय केलं आपण, नाव इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, या इक्वेशनला इंटिग्रेशन केलं. आता हा मधला टप्पा तुम्ही म्हटलं व डायरेक्ट वजा करा, आणि इथे डायरेक्ट आपण लिहू शकतो इक्वेशन वन अपॉन ए मायनस एच इक्वल टू के टू इंटू सी, के टू इंटू टी प्लस सी. व्हॉट इज माय सी हिअर, सी काय आहे इथे, सी हे आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट. मग सीची व्हॅल्यू कशी काढायची, सीची व्हॅल्यू आपल्याला इनिशियली आपल्याला माहिती आहे एक्सची किंमत झिरो आहे आणि टीची किंमत झिरो आहे, ती जर पुट अप केली तर आपल्याला याची किंमत येते सी इक्वल टू ए अपॉन वन अपॉन ए, वन अपॉन ए, मग ती व्हॅल्यू पुट अप केली. इन दिस वे के टू इक्वल टू वन अपॉन टी इंटू एक्स अपॉन ए इंटू ए मायनस एक्स, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि दिस इज अ इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स ऑर रेट कॉन्स्टंट, सेकंड ऑर्डर रेट कॉन्स्टंट किंवा कायनेटिक्स याला इक्वेशन आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पार्ट आपण वेगळा जो आहे तो आपल्याला घ्यायचा नाही यामध्ये. सेकंड ऑर्डरचं युनिट काय बघा, तर सेकंड ऑर्डरचं युनिट आहे मोल पर डीएम क्यूब पर सेकंड, हे त्याचं युनिट आहे, इथे दिसतंच आपल्याला मोल, म्हणजे आता बघा झिरो ऑर्डरमध्ये मोल पर डीएम क्यूब पर सेकंड आलं होतं, के वन मध्ये सेकंड इनवर्स आलं होतं आणि के टू मध्ये मोल पर डीएम क्यूब पर सेकंड, हे त्याचं युनिट यामध्ये आपल्याला पाहता येईल. आणि लक्षात, कारण हे दोन्ही काय झालं यामध्ये कॅन्सल झालं इथे, म्हणजे इथे राहिलं यामध्ये दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर हे मोल इनवर्स होईल, डीएम क्यूब मायनस येतो प्लसमध्ये जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड इनवर्स राहील, म्हणजे सेकंड इनवर्स किंवा वन पर सेकंड म्हणतो आपण त्याला, असं त्याचं युनिट या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता हाफलाईफ पिरियडची गंमत बघा कशी, तर हाफलाईफ पिरियडमध्ये या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला असं म्हणता येईल की ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हाफ लाईफ पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि आपण अगोदरची केस पहिली झिरो ऑर्डरमध्ये, तर इन झिरो ऑर्डरमध्ये मला वाटतं डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, फर्स्ट ऑर्डरमध्ये इंडिपेंडंट आहे आणि सेकंड ऑर्डरमध्ये जर विचार केला आपण तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे विथ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर काल आपण मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन घेतल्या, तर पहिली येते इंटिग्रेशन मेथड, यामध्ये ट्रायल अँड एरर आहे, म्हणजे एक एक इक्वेशन लावून पाहायचं, जे इक्वेशन फॉलो वेस्ट बसलं केची व्हॅल्यू जिथे कॉन्स्टंट आली ते त्या रिएक्शनची ती ऑर्डर, म्हणजे फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन लावा अप्लाय करायचं, सेकंड ऑर्डरचं अप्लाय करायचं, म्हणजे ट्रायल अँड ऑर एरर आहे समजा असं बनवू आपण त्याला. त्याच्यानंतर दुसरी मेथड घेतली वँटॉफ मेथड, या वँटॉफ मेथडमध्ये सरळ सरळ आपला एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला दिला आहे त्यामध्ये आपण किंमत ती टाकल्या, म्हणजे ऍक्च्युली काय असतो, वँटॉफने 1884 आपल्याला काय एक रेट इक्वेशन डिटर्माइन केलं एन्थ ऑर्डरचं, त्याचं असं म्हणणं होतं की डी मायनस डी सी अपॉन डी टी इक्वल टू के इंटू सी टू पॉवर एन, सी टू पॉवर एन, तो एन जो आहे तो म्हणजे त्या रिएक्शनचा पॉवर असणार आहे. मग त्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या आपल्याला यामध्ये एन इक्वल टू लॉग टू द बेस 10 मायनस डी सी वन अपॉन डी टी इंटू मायनस लॉग टू द बेस 10 डी सी मायनस डी सी टू अपॉन डी टी डिवाइड बाय लॉग टू द बेस 10 सी वन अपॉन सी वन मायनस लॉग टू द बेस 10 सी टू, हे 10 त्याचा बेस असतो, लक्षात घ्या 10 चा अर्थ तसा काहीच नाही, लक्षात घ्या 10 म्हणजे फक्त तो लॉग टू द बेस ई आणि लॉग टू द बेस 10 हे असतात. लॉग टू द बेस 10 म्हटलं की त्याच्या किमती आपल्याला लॉग टेबलमध्ये पाहता येतात, ईच्या किमती पाहता येत नाही, ते केव्हा पाहता येतात जेव्हा त्याला 2.303 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा. ओके, असो
थोडक्यात थोडक्यात काय यांची किंमत आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट घेतला आपण हाफ लाईफ मेथड किंवा त्याला इक्वी फ्रॅक्शनल चेंज मेथड म्हटलं. आता यामध्ये सुद्धा आपण काय केलं, एक इक्वेशन डिराईव्ह केलंय, एन इक्वल टू वन प्लस लॉग टू द बेस 10 टी टू मायनस लॉग टू द बेस 10 टी वन अपॉन लॉग टू द बेस 10 ए वन मायनस लॉग टू द बेस 10 ए टू. हे इक्वेशन डिग्री येते यामध्ये. यामध्ये लॉग टू द बेस टी वन टी टू च्या किमती आपल्याकडे आहेत, त्या किमती त्यात टाकायच्या. ए वन ए टू च्या किमती आहेत, त्या किमती त्यात टाकल्या, ऑटोमॅटिक आपल्याला काय मिळते, एन ची व्हॅल्यू म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. नंतर घेतलं आपण ग्राफिकल मेथड, त्याच्यामध्ये नंतरचा पॉईंट आपण घेतलेला होता. ग्राफिकल मेथडमध्ये सरळ सरळ आहे, तो त्याचं असं म्हणणं आहे तुम्ही काय करा, ग्राफ प्लॉट करा डीएक्स बाय डी टी वर्सेस यामध्ये जो आहे ए मायनस एक्स हा ग्राफ प्लॉट करा. समजा पहिल्यांदा ओरिजिन मधून जर स्ट्रेट लाईन मिळाली याचा अर्थ ते ए मायनस एक्स वर सोबत आला ना, म्हणजे ते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स आहे. ओके, जर समजा ए मायनस एक्स स्क्वेअर सोबत स्ट्रेट लाईन आली डीएक्स बाय डी टी वर्सेस ए मायनस एक्स स्क्वेअर ओरिजिन मधून स्ट्रेट लाईन आली त्याचा अर्थ ती सेकंड ऑर्डर आहे. ए मायनस एक्स असेल त्याचा अर्थ ती थर्ड ऑर्डर आहे. म्हणजे हे असं सरळ ग्राफवरून हे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं, म्हणजे ग्राफिकल इक्वेशन आहे यामध्ये, म्हणून ग्राफिकल मेथड असं नाव दिलं. नंतर हा पार्ट आपला थोडासा राहिला होता, तो आहे ओस्टवॉल आयसोलेशन मेथड. आता बघा या ठिकाणी ओस्टवॉल आयसोलेशन मेथड हे शब्दच दिलंय ओस्टवॉल, नाही तर सायंटिस्टने काय केलं, आयसोलेशन केलंय. म्हणजे काय केलं, आता यामध्ये त्यांनी काय केलंय, समजा आपल्या रिॲक्टंट किती रिॲक्शनमध्ये, उदाहरणार्थ आपण म्हणू एक दोन तीन असे काही रिॲक्टंट आपल्या याच्यात आहे. आता एक असं असेल तर मग प्रश्न येत नाही, पण दोन तीन असेल तरच आपल्याला ऑर्डरचे मग मुख्यतः आपल्याला पाहावं लागेल. तर त्यांनी काय केलं माहिती का, त्या ठिकाणी ए रिॲक्टंट प्लस बी रिॲक्टंट प्लस सी रिॲक्टंट आणि ड्यूज प्रॉडक्ट अशी एक रिॲक्शन कन्सिडर केली. आणि त्यांनी काय केलं मग त्यामध्ये सुरुवातीचा या याच्यामध्ये ए जो आहे, ऐकून घ्या आता व्यवस्थित ना, ए जो आहे तो ए व्हॅरिएबल ठेवला, म्हणजे ए चं कॉन्सन्ट्रेशन बदलेल असं ठेवलं. बी आणि सी चं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, कॉन्स्टंट ठेवलंय, ते बदलणार नाही असं केलं. आणि मग रिॲक्शनचा रेट बघितला, रिॲक्शनचा रेट बघितला, मग तिची व्हॅल्यू येते, त्याच्यानंतर एनची जी व्हॅल्यू येणार तिथून, असंच मग एकदा बी केला, मग एकदा सी केला, म्हणजे आयसोलेट करून त्यांनी काय केलं, एक एक जो रिॲक्टंट आहे तो आयसोलेट केलं आणि काय केलं, त्याला त्याची व्हॅल्यू काढली आणि त्या व्हॅल्यूवरून मग ते सगळ्याची बेरीज केली आणि ती जी येईल ती ऑर्डर ऑफ रिॲक्शन झाली. ती काय केली, त्यांनी ऑर्डर ऑफ रिॲक्शन केली. एखादं साधं उदाहरण सांगायचं, समजा आता एक ट्यूबलाईट तुम्हाला लावायची आहे आणि तीन बटन तुमच्या समोर आहे, माहीत माहीत नाही कोणते बटन आहे, आपण तीन पैकी काय करतो, एक सुरू करतो दोन बंदच ठेवतो, ते एक बंद चालू करून पाहतो, एकच सुरू बंद करून पाहतो आपण, ठीक आहे. मग नंतर काय करतो, दोन बंद ठेवतो, एक पुन्हा बोल सुरू बंद करून पाहतो, नंतर इकडचे दोन बंद करतो एक, म्हणजे हे असं करून आपण काय करतो, डिटरमाइन करतो त्यामध्ये की याचं नक्की बटन कोणतं आहे, स्विच याचं नेमकं कोणतं आहे. बस तशाच पद्धतीचं या ठिकाणी हे आयसोलेशन, एक याला आयसोलेट करायचं आहे आणि बाकीचे त्याच्यावर रेट डिटरमाइन करायचं आहे. या ठिकाणी तसंच केलंय, तर रेट जो काढलाय त्यांनी बघा, रेट इक्वल टू डी एक्स बाय डी टी इक्वल टू के इन टू सी टू द पॉवर. आता हे सी ए म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एन वन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर एन टू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर एन थ्री. आलं लक्षात, आता तुम्ही म्हणजे हे कुठं आलं एन वन एन टू, हे काय आहे, ते ए जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलं, ए चे मॉलिक्युल एक दोन ए चार माहिती का, नाही, म्हणून ती एन वन, बी ची एन टू, सी ची एन थ्री, हे कॉन्सन्ट्रेशन पॉईंट घेतलेले आहे. आणि मग फायनली त्याची सगळ्यांची आपण जर बेरीज केली ए वन एन वन एन टू एन थ्रीची, तर ती आपल्याला त्याच्यातून एक ऑर्डर आपल्याला काय करता येईल मिळेल, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मुख्य मुद्दा तोच आहे की एक आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे, दोन लार्ज एक्सेस घ्यायचे असं म्हणा नाही त्याला, तर ए हा फिक्स केला आणि दोन जे आहेत ते लार्ज एक्सेस घेतले आपण, म्हणजे त्याच्यावर रेट अवलंबून असणार नाही अशा पद्धतीने घेतले, मग ऑटोमॅटिक त्या ठिकाणी रेट बघितला, जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू नोंद केली, मग असंच पुन्हा बी धरून ठेवला, ए सीला काय केलं एक्सेस घेतलं, नंतर सी घेतला ए बीला एक्सेस घेतलं, म्हणजे अशा पद्धतीने ही प्रोसेस करत हे व्हॅल्यू डिटरमाइन केल्या, त्याला ओस्टवॉल आयसोलेशन मेथड म्हणायचं आपल्याला, ठीक आहे. चला आता हा पार्ट या ठिकाणी आपल्याला, आता मुख्य पार्ट जो आता आपला टेम्परेचरचा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन्स. आता हा एक टर्निंग पॉईंट यामध्ये असा आहे, टेम्परेचरचा इफेक्ट आपण आता बघितलं, टेम्परेचरचा इफेक्ट रेट जो आहे तो इन्क्रीज होतो, ॲज इन्क्रीजिंग टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. साधी गोष्ट एक नाही, टेम्परेचर इन्क्रीज झालं रेट ऑफ रिएक्शन सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. पण आता गंमत पाहा, या ठिकाणी पॉईंट महत्त्वाचा आपल्याला दिला आहे,
त्याला टेम्परेचर कोइफिशियंट म्हणून विचारलं सांगितलेलं आहे. कसं, जर आपण समजा टेम्परेचर आपण 10 डिग्री सेल्सियसनी वाढवलं, कितीनी 10 ने, तर त्यामध्ये त्याच्या रेटमध्ये डबलनी किंवा ट्रिपलनी फरक पडतो. समजून घ्या, डबलनी किंवा काय करतो ट्रिपलनी त्याच्यामध्ये काय होतो, चेंज होतो, फरक होतो. आणि त्या जे गोष्टी त्यालाच म्हणायचं, तो जो रेशो त्यालाच म्हणायचं टेम्परेचर कोइफिशियंट. त्याला काय नाव दिलं, टेम्परेचर कोइफिशियंट. ओके, म्हणजे आपल्याला जनरल माहिती आहे की टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस, नो डाऊट, बरोबर आहे. पण काही ठराविक गोष्टीपर्यंत ह्या गोष्टी होतात. पण जर आपण एखादी होमोजिनियस रिएक्शन घेतली तर त्यामध्ये रेट इट मे बी डबल ऑर ट्रिपल फॉर इच 10 डिग्री सेल्सियस राइज द टेम्परेचर. दिस इन्क्रीजिंग रेट ऑफ रिएक्शन विथ द टेम्परेचर एक्सप्रेस इन द टर्म ऑफ टेम्परेचर कोएफिशिएंट, म्हणजे हा जो रेट त्या टेम्परेचरच्या 10 फरकाने वाढत आहे, 10 डिग्री सेल्सियस मध्ये चेंज होत आहे डबल किंवा ट्रिपल, दॅट इज नोन ऍज अ टेम्परेचर कोएफिशिएंट. म्हणजे सरळ सरळ काय, रेशो ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन ऍट टू डिफरंट टेम्परेचर, रेशो ऑफ रेट कॉन्स्टंट म्हणजे केचा रेशो, कोणत्या केचा, एकदा के काढायचा आहे टी टेम्परेचरला आणि दुसऱ्यांदा आपल्याला के काढायचं आहे टी प्लस 10 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला, म्हणजे 10 फरकाने. सुरुवातीचा टेम्परेचर जर आपण 25 डिग्री सेल्सियस घेतला असेल तेव्हा के काढा, आणि नंतर एकदा के काढा त्यावेळेस टेम्परेचर 35 डिग्री सेल्सियस घ्या, आणि याचा रेशो काढा. हा रेशो म्हणजे टेम्परेचर कोएफिशिएंट. म्हणजे काय बघा, द रेशो ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन, रेशो कशाचा, रेट कॉन्स्टंटचा, कोणाचा, रिएक्शनचा, कोणत्या रिएक्शन, रिएक्शन्स ऍट टू डिफरंट टेम्परेचर, दोन डिफरंट टेम्परेचरला, पण दोन डिफरंट टेम्परेचर कोणते, सेपरेटेड बाय 10 डिग्री सेल्सियस. ते किती डिग्री सेल्सियसनी फरक पडला पाहिजे, त्यांचा 10 फरक पाहिजे, म्हणजे 25-35 घ्या, किंवा तुम्ही 35 त्यात पुन्हा 10 टक्के म्हणजे 45 घ्या, असं घ्या, काही फरक पडणार नाही. 10 फरक त्यामध्ये असायला पाहिजे. बघा इथे दिले, टेम्परेचर कोएफिशिएंट इक्वल टू के 35 डिग्री सेल्सियस अपॉन के 25 डिग्री सेल्सियस इक्वल टू 2 or 3, हे आलं म्हणजे डबल ऑर ट्रिपल असं त्यातला अर्थ त्याचा, बरोबर आहे. आता या ठिकाणी तोच पॉईंट आपण यामध्ये मेन्शन केलेला आहे. एक्झाम्पल सुद्धा, आता उदाहरण जर एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं यामध्ये, तर बघा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ अ डिसोसिएशन ऑफ हायड्रोआयोडिक असेल याच्याच, तर त्याचा टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे तो त्या ठिकाणी येतो 1.7, म्हणजे नियर अबाउट कितीचा, डबललेला आलेला. त्याच्यानंतर पुन्हा एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, मिथिल आयोडाइड आणि सोडियम इथॉक्साईडचं, तर 2.9, म्हणजे जवळपास ट्रिपल येतोय, जवळपास ट्रिपल येतोय. नंतरचा पार्ट आहे अरिनियस इक्वेशन, नंतरचा पार्ट आपला अरिनियस इक्वेशन, हे रिलेशन कशाची आहे, टेम्परेचरशीच आहे, लक्षात घ्या. मग आता अरिनियस इक्वेशनमध्ये काय आहे, कोणतं इक्वेशन दिलं अरिनियस नावानी, आपल्याला माहिती आहे अरिनियसला 1903 मध्ये नोबेल मिळालेला आहे यामध्ये. ओके, त्यांनी आपल्याला काय केलं, असं सांगितलं इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, हे आहे. पण त्याचे एक इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, ती इक्वेशन म्हणजे काय, के म्हणजे रेट ऑफ रिएक्शन, रेट कॉन्स्टंट सॉरी, इक्वल टू ए इंटू ई टू द पॉवर मायनस ई ए अपॉन आर, हे इथे ना, हा ई टू द पॉवर एक्सपोनेन्शियल फॉर्म असतो ना, हा तसं ई टू द पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी आहे, बरोबर आहे. ए म्हणजे अरिनियस कॉन्स्टंट घेतला त्यांनी, टी म्हणजे टेम्परेचर घेतलं, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा, ई ए जो आहे तो ऍक्टिवेशन एनर्जी आहे, काय ऍक्टिवेशन एनर्जी. मग आता याला लॉग जर अप्लाय केला यामध्ये दोन्ही साईडने, इथे सुद्धा, तर हे लॉग के ॲज इट इज इन लॉग, आता हे जे असतं बघा यामध्ये इन टू आहे म्हणजे मायनस होईल, म्हणजे लॉग ए लॉग, इथे सुद्धा लॉग व्हॅल्यू येतं लॉग, आता हा पॉवर आहे ई टू द पॉवर आहे, हा ईचा पॉवर आहे, मग लॉगचा ईचा पॉवर घेतला आहे त्याच्यामुळे व्हॅल्यू जी येते ही पुढे आली आहे, म्हणजे मायनस ई ए अपॉन आर टी. ओके, आता लॉग टू द बेस 10 कन्वर्ट करा, म्हणजे 2.303 मल्टिप्लाय केलं, म्हणजे लॉग 2.303 लॉग टू द बेस 10 के इक्वल टू 2.303 लॉग टू बेस 10 ए मायनस, आता आपल्याला हा जो आहे हा, कारण इथे जे पुढे आले ना, एक मिनिट हा इथं समजून सांगतो तुम्ही पुन्हा, इथं बघा हे इक्वेशन कसं येईल, लॉग सॉरी के, हे लॉग के पकडा, इक्वल टू लॉग ए प्लस लॉग ई टू द पॉवर ई मायनस ई ए अपॉन आर टी, बरोबर आहे की नाही, असं आहे. हां, आता बघा हा लॉग ए ॲज इट इज, आता
टू आता इथे काय मायनस ई ए अपॉन आर टी हे पुढे येत असतं आपल्याला माहिती म्हणजे इथे मायनस ई ए अपॉन आर टी ओके आता इथे काय लॉग टू द बेस ई ऑफ ए याची व्हॅल्यू एक येत असते लॉग टू द बेस ई ऑफ ए याची व्हॅल्यू किती एक येते म्हणून इथे काही आलं नाही लक्षात घ्या पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको मग तेच फक्त आता ईचा बेस टेन मध्ये कन्वर्ट केला खाली बरं आता हे एका मिनिटात पूर्ण पडलं ना तर जॉईन करा अगदी दोन चार मिनिटासाठी घेऊ आपण लागलं तर उद्याचं नवीन युनिट जे ते उद्या सुरू करू ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे यामध्ये जास्त रिअरेंज केलं त्याचं आणि आपल्याला लॉग टू द बेस टेन के इक्वल टू मायनस ई ए अपॉन टू पॉईंट थ्री नॉट थ्री आर इन टू वन बाय टी प्लस लॉग टू द बेस टेन ए आता हे हा जो फॉर्मॅट आहे हा बघा बरं वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी एक सिस्टम आहे महत्वाची हे जर बंद पडलं बंद पडणार आहे परत सगळ्यांनी काय करा रिजॉईन करा सगळ्यांना विनंती आहे परत सगळ्यांनी रिजॉईन करा लक्षात घ्या ओके हे इक्वेशन आहे वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये म्हणजे जे आपण ग्राफचं इक्वेशन घेतो त्या फॉर्मॅटमध्ये आहे